हेलो स्टूडेंट्स, आज का जो कन्सेप्ट आहे तो आहे चेंजिंग ऍट्रिब्यूट व्हॅल्यू डायनॅमिकली. ओके, आता आपल्याला फॉर्म डिझाईन करत असताना आपण बघतो की आपल्याला लिस्ट असतात, काही चेकबॉक्स वगैरे असतात, त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरताना आपण जर एखादी व्हॅल्यू सिलेक्ट केली तर त्याच्या त्यावरती डिपेंडेंट ज्या व्हॅल्यू आहेत ते चेंज होतात. याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर मी कंट्री जर सिलेक्ट केली इंडिया, त्यानंतर मी स्टेट जर सिलेक्ट केलं महाराष्ट्र. ओके, कंट्री सिलेक्ट केली इंडिया, स्टेट सिलेक्ट केलं महाराष्ट्र, आणि त्यानंतर थर्ड टॅबमध्ये असेल मला डिस्ट्रिक्ट, तर काय होतं की मला इंडिया महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्रामधले जे काही डिस्ट्रिक्ट आहे, अहमदनगर, अकोले, या अहमदनगर असेल, पुणे, नाशिक, अशा पद्धतीने मला काय होतं लिस्ट डिस्प्ले होते. म्हणजे काय होतं की इंडियानंतर मी जेव्हा स्टेट सिलेक्ट करतो त्यानंतर मला त्यामधले डिस्ट्रिक्ट दिसतात. म्हणजे काय की त्यामधले व्हॅल्यूज चेंज होतात ऑटोमॅटिकली. जर मी महाराष्ट्राऐवजी दुसरं कोणतं राज्य सिलेक्ट केलं, सपोज कर्नाटका केलं, किंवा तर त्या कर्नाटकामधले मला ते डिस्ट्रिक्ट किंवा काय असतील ते जे काय राज्य आहेत, सपोज आंध्र प्रदेश असेल, आंध्र प्रदेश सिलेक्ट केलं तर मला आंध्र प्रदेशमधले डिस्ट्रिक्ट त्यामध्ये दिसतात. ठीक आहे, म्हणजे काय होतं की जी आपण व्हॅल्यू सिलेक्ट करू त्यावरती डिपेंड त्या व्हॅल्यू डायनॅमिकली काय होतात चेंज होतात. मग अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या फॉर्म जर बनवायचा असेल किंवा त्या फॉर्ममध्ये आपल्याला जर अशा प्रकारे जर यूज करायचं असेल तर कसं करायचं, कोणता इव्हेंट त्यासाठी आहे हे आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्ही आता बघा, जी काय व्हॅल्यू आपण चेंज करतो तर त्यामध्ये तुम्ही एखाद्या टेक्स्ट बॉक्समधली पण व्हॅल्यू चेंज करू शकता, त्यानंतर लिस्टमधली व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता, चेकबॉक्सचं सिलेक्शन चेंज करू शकता, त्यानंतर आहे लेबल आहे, लेबल तुम्ही चेंज करू शकता. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकतो, पण डायनॅमिकली व्हॅल्यूज एलिमेंटचं चेंज करू शकतो. ओके, बघूया आपण. वी कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ एनी फॉर्म एलिमेंट्स डायनॅमिकली. म्हणजे आपण ह्या आत्ता जे काही मी सांगितलं त्याची व्हॅल्यू आपण डायनॅमिकली चेंज करू शकतो. अनचेंज इव्हेंट त्यासाठी आपल्याला वापरावं लागतो. इट एक्झिक्युट्स अ जावास्क्रिप्ट व्हेन अ युजर चेंजेस द व्हॅल्यू ऑफ एन एलिमेंट. ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू आपण चेंज करतो त्यावेळेस अनचेंज हा इव्हेंट जर आपण त्यावरती घेतला तर तो इव्हेंट ऑकर होतो, आणि त्यावरती जर आपण एखादं फंक्शन डिझाईन केलं तर ते आपल्याला त्या व्हॅल्यूज आपल्याला चेंज करून भेटतील. आपण याचा एक प्रोग्राम बघू या ठिकाणी. बघा, हा एक प्रोग्राम आपण बघूया. मी डायरेक्टली आता बॉडी टॅग तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो, नंतर आपण वरती फंक्शनवरती येऊ. आपण बॉडी टॅग बघूया. मग इथं फॉर्म घेतला आहे, त्याचं नाव दिलं एंट्री, त्यानंतर ॲक्शन आणि मेथड काहीही घेतलेली नाही, त्यानंतर कंट्री नावाचं एक लेबल आपण या ठिकाणी घेतलं, त्यानंतर त्याला इनपुट टाईप टेक्स्ट दिला, म्हणजेच एक टेक्स्ट बॉक्स घेतला, त्याचं नाव सी नेम दिलं, त्याला व्हॅल्यू दिली मी ऑस्ट्रेलिया, आणि त्याच्या अनचेंज, त्याच्या अनचेंजवरती काय केलं चेंज धीस. ओके, चेंज धीस. आता अनचेंज हा त्याचा आपण आताच बघितलं अनचेंज, या अनचेंजवरती मी काय केलं चेंज नावाचं फंक्शन कॉल केलेलं आहे. ठीक आहे, चेंज नावाचं फंक्शन कॉल केलं, वरती तर फंक्शन घेतले बघा चेंज, त्यानंतर त्याला एक व्हॅल्यू पास केली धीस नावाची. ठीक आहे, आता हे प्रोग्राम आपण फंक्शनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो धीस का घेतलं. त्यानंतर स्टेट घेतलं सेम इनपुट टाईप टेक्स्ट, नेम त्याला सी नेम किंवा आपण याचं ठीक आहे सी नेम, किंवा याला याला व्हॅल्यू दिली मी क्यूसलँड, ऑस्ट्रेलियाची कंट्रीची ऑस्ट्रेलिया ठेवलं आहे आणि स्टेटला क्यूसलँड दिलं आहे, त्यानंतर त्याच्या नाव ऑनचेंजवरती पण चेंज हे फंक्शन कॉल केलं आहे आणि त्याला धीस व्हॅल्यू ही प्रोव्हाइड केली. त्यानंतर एक बटन घेतलं आहे, त्याला नाव दिलं आहे B2 आणि त्याची व्हॅल्यू सेंड अशी ठेवली. आता बघा, ज्यावेळेस या ऑस्ट्रेलिया किंवा क्यूसलँड यामधली व्हॅल्यू चेंज होईल त्यावेळेस ऑनचेंज याच्या चेंजवरती चेंज या फंक्शन कॉल होईल. आता चेंज फंक्शन कॉल झालं की जे काय फंक्शन आहे चेंज त्यामध्ये एक व्हॅल्यू दिली आहे एलिमेंट. ठीक आहे, एलिमेंट. आता बघा, या धीस आणि एलिमेंट हे का घेतलं इथं बघा, ज्यावेळेस हे फंक्शन जे काही कंट्री आहे या कंट्री यावरती प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. मग कंट्री असेल तर कंट्रीचं बघा, आता याची जी अनचेंजवरती चेंज आणि धीस, धीस म्हणजे काय, याच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहे याला आपण धीस म्हणतो. धीस कीवर्ड तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, याचा ऑब्जेक्ट म्हणजे या कंट्रीच्या थोडक्यात हा ऑब्जेक्ट आहे, आणि याच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या कुठं अनचेंजमध्ये ह्या चेंज फंक्शनला इथं एलिमेंटमध्ये पास होतील. ठीक आहे, मग आता काय होईल, एलिमेंटला पास झाल्यानंतर एलिमेंट डॉट स्टाईल डॉट कलर, मग त्याचा कलर आपण सेट केला, काय केला तो ब्लू केला. जर आपण चेंज झालं तर धीस म्हणजे ह्या कंट्रीचा, धीस म्हणजे थोडक्यात काय तर कंट्री किंवा हा जो काय टेक्स्ट बॉक्स आहे तो. ठीक आहे, हा सी नेम नावाचा जो काय टेक्स्ट बॉक्स आहे तो, त्याला आपण काय म्हणू शकतो, या सी नेम हा हे नाव किंवा याची व्हॅल्यू या
चेंज मधून या धीस ह्या ऑब्जेक्ट थ्रू पास होणार आहे. ठीक आहे. मग आता ज्या वेळेस आपण त्याला पास करू इथं इलिमेंटमध्ये, मग इलिमेंटमध्ये येईल ही सी नेम आणि इलिमेंट. मग आता इथं आलं सपोज चेंज नंतर इलिमेंट, इलिमेंटची व्हॅल्यू काय आली धीसमधून इथं सपोज आहे हा सी नेम. मग इलिमेंट डॉट स्टाईल डॉट कलर त्याचा कलर काय होणार आहे ब्लू होणार आहे. इलिमेंट इलिमेंट डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू सिल्वर आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर काय होणार आहे सिल्वर होणार आहे. याच पद्धतीने याचं स्टेटचं पण जर आपण स्टेटमध्ये व्हॅल्यू जर काही चेंज केली तर स्टेटचं नाव पण इथं चेंज करू यस नेम. ठीक आहे. चेंज केला आपण इथं तर यस नेममध्ये जर ह्या क्विन्सलँड वाईज आपण जर काही चेंज केलं याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू क्विन्सलँड आहे तर चेंज केलं तर याचं याचा पण ही यस नेम ही व्हॅल्यूतून चेंजमधून ही पास होईल धीस थ्रू इथं इलिमेंटमध्ये येईल आणि त्याचं पण कलर आणि बॅकग्राऊंड काय होणार आहे चेंज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑन चेंज आपल्याला हा बघायचा ऑन चेंजवरती आपण काय केलं चेंज नावाचं फंक्शन कॉल केलं आणि त्यामध्ये ह्या कलर आणि ते बॅकग्राऊंड त्याचं काय केलं आहे चेंज केलेलं आहे. हा प्रोग्राम आपण रन करून बघू. ठीक आहे. बघा आता बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय आली आहे ऑस्ट्रेलिया आणि क्विन्सलँड हे आलेले आहेत. ठीक आहे. आता जर मी इथं ऑस्ट्रेलियाऐवजी काहीतरी इंडिया केलं. ठीक आहे. इंडिया करतो मी, इंडिया केलं, क्लिक केलं साईडला. बघा अनचेंज जर आपण चेंज केलं काय झालं त्याचा बॅकग्राऊंड कलर सिल्वर झाला आणि कलर त्याचा काय झाला ब्ल्यू झालेला आहे. सेम याच पद्धतीने जर मी जर का स्टेट आहे त्या स्टेटला जर चेंज केलं सपोज मी टाकलं इथं महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र केलं बघा सेम याच पद्धतीने चेंज झालं आहे. असं अनचेंज आपण यूज करू शकतो. ठीक आहे. अनचेंजचा यूज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्यानंतर आता झालं अनचेंज वापरून डायरेक्टली. आता आपल्याला काय बघायचं यामध्येच जर आपल्याला एखादी लिस्ट असेल त्या लिस्टमधल्या जर आपल्याला व्हॅल्यू चेंज करायचे तर ते आपण कशा करणार ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा हा एक प्रोग्राम या ठिकाणी केला आहे फॉर्म 19 नावाचा. यामध्ये पण आपण आधी बॉडी टॅगमध्ये जो आपण डिझाईन कसं केलं आहे ते बघू आधी आणि नंतरवरती त्याच्या फंक्शन्सवरती येऊ. बघा तर बॉडी टॅग घेतला आहे, बॉडी टॅगमध्ये एक फॉर्म घेतला आहे, त्या फॉर्मला नाव दिलं आहे मी FRM1 म्हणजेच फॉर्म 1. त्याचे ॲक्शन आणि मेथड एम्प्टी ठेवले. त्यानंतर एक सिलेक्ट या ठिकाणी घेतला आहे सिलेक्ट. आता सिलेक्टसाठी वापरतो आपल्याला ज्यावेळेस लिस्ट क्रिएट करायची असते बघितलं आपण. त्यानंतर त्याचं नाव ठेवलं आहे मी OP1. नेमची व्हॅल्यू काय ठेवली OP1 म्हणजेच ऑप्शन 1. आणि त्याची साईज जी आहे म्हणजे त्यामध्ये किती इलिमेंट्स असतील तर त्याची साईज दिली मी 3 साईज दिली. त्यानंतर ऑप्शन व्हॅल्यू त्याच्या व्हॅल्यूज ठेवल्या आहेत बघा ऑप्शन आणि ऑप्शन 1, 1, 2, 3 असे 3 ऑप्शन आहेत. त्याची फर्स्ट याची जी काय व्हॅल्यू ऑप्शन फर्स्टची व्हॅल्यू आहे व्हॅल्यू 1 ठेवली आणि त्याची त्याला दिला आहे WPD. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये जो काय टेक्स्ट आपल्याला डिस्प्ले होणार तो WPD असतो. व्हॅल्यू 2 आहे आणि त्याचा टेक्स्ट जो काय तो PIC. व्हॅल्यू 3 आणि त्याचा त्याच्यामध्ये जो काय टेक्स्ट आपल्याला दिसणार आहे तो आहे मॅथ्स. त्यानंतर सिलेक्टला क्लोज केलेला आहे. त्यानंतर ब्रेक टॅग घेऊन एक रेडिओ बटन घेतलं बघा इनपुट टाईप रेडिओ. त्याचं नाव दिलं आहे सब्जेक्ट. त्याला मार्क आहे चेक ठेवलं म्हणजे त्याचं बाय डिफॉल्ट तो चेक येणार आहे रेडिओ बटन. त्यानंतर त्याची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू काय ठेवली मी 1. त्यानंतर त्याच्या ऑन क्लिकवरती डिस्प्ले लिस्ट हे फंक्शन कॉल केलं आहे आणि त्याला पण काय केलं धीस डॉट व्हॅल्यू म्हणजे हे काय जे रेडिओ बटन आहे त्याची व्हॅल्यू काय आहे 1 ती पास केली आहे इथं धीसमध्ये. आणि याला लेबल काय दिलं आहे फर्स्ट इयर. ओके. म्हणजे थोडक्यात काय केलं जर फर्स्ट इयर असेल फर्स्ट इथं एक लिस्ट घेतली त्या लिस्टमध्ये 3 व्हॅल्यू टाकल्या WPD PIC आणि मॅथ. त्यानंतर एक रेडिओ बटन घेतलं त्याला दिलं फर्स्ट इयर लेबल दिलं आणि त्याचे त्याला बाय डिफॉल्ट ट्रू ठेवलं चेक ठेवलं आणि त्याची व्हॅल्यू 1 ठेवली. त्याच्या ऑन क्लिकवरती डिस्प्ले लिस्ट हे फंक्शन कॉल केलं. फंक्शन कॉल करताना ह्या हे जे काय रेडिओ बटन आहे याची व्हॅल्यू ह्या धीसमध्ये पाठवलेली आहे वरती डिस्प्ले लिस्टला. आता ते फंक्शन बघूया आपण. ठीक आहे. बघा इथं फंक्शन डिस्प्ले लिस्ट घेतलं इलिमेंट व्हॅल्यू नावाचं एक व्हेरिएबल घेतलं इथं आणि ह्या डिस्प्ले लिस्ट थ्रू इथं काय होणार आहे ज्यावेळेस धीस डॉट व्हॅल्यू याची व्हॅल्यू कुठं पास होणार आहे डिस्प्ले लिस्टला इकडं एलिमेंट व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे. आणि नेहमीप्रमाणे विथ डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स डॉट 1 म्हणजे फॉर्म 1 इफ एलिमेंट व्हॅल्यू इज इक्वल टू 1 असेल. म्हणजे आता बघा एलिमेंट व्हॅल्यू कुठून कशी येते ते बघूया आपण. एलिमेंट व्हॅल्यू डिस्प्ले लिस्टला येते ती कुठून येते तर इथून येते धीस डॉट व्हॅल्यू डिस्प्ले लिस्टला जो काय पॅरामीटर आहे धीस डॉट व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काय आहे 1. ओके. व्हॅल्यू काय आहे व्हॅल्यू 1 आहे बघा 1. मग 1 जर असेल आता बघा इथं ही व्हॅल्यू 1 इथं आली डिस्प्ले लिस्टमधून इकडं वरती पास झाली तर डिस्प्ले लिस्टला एलिमेंट व्हॅल्यूमध्ये एलिमेंट व्हॅल्यू इकडं आली 1 आहे 1 इज इक्वल टू 1 तर त्यावेळेस काय होणार आहे ही लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. आता लिस्ट बघा कशी घेतली ऑप्शन 1 OP1. आता हा OP1 काय आहे बघा इकडं आपण घेतला आहे
सिलेक्टमधला, बरोबर, सिलेक्ट जी लिस्ट आहे तिथं, मग त्या लिस्टमध्ये काय डिस्प्ले होणार आहे, ऑप्शन वनला टेक्स्ट डिस्प्ले होईल डब्ल्यू पी डी आणि त्याची व्हॅल्यू असेल वन. आता बघा हे 0, 1, 2 का इंडेक्स पोझिशननुसार घेतलं. त्यानंतर टेक्स्ट डिस्प्ले होईल पी आय सी आणि त्याची व्हॅल्यू असेल 2. त्यानंतर टेक्स्ट डिस्प्ले होईल मॅथ्स आणि त्याची व्हॅल्यू असेल 3. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट कोडिंग. त्यानंतर सेम याच पद्धतीने दुसरं एक रेडिओ बटन घेतलं, रेडिओ बटन, त्यानंतर त्याचं पण नाव सब्जेक्ट ठेवलं, त्याला व्हॅल्यू दिली आहे 2. त्याच्या ऑनक्लिकवरती डिस्प्ले फंक्शन कॉल केलं, त्याला पण सेम पद्धती दिस डॉट व्हॅल्यू पाठवलं आणि त्याला नाव दिलं सेकंड इयर. ठीक आहे, म्हणजे आता काय होईल, जर व्हॅल्यू 2 असेल तर बघा, आता व्हॅल्यू 2 जर असेल इकडं जा, व्हॅल्यू 2 ही व्हॅल्यू 2 काय होईल, पास होईल इथं दिस डॉट व्हॅल्यूला, तिकडं येईल डिस्प्ले लिस्टच्या एलिमेंट व्हॅल्यूमध्ये पास होईल ती व्हॅल्यू एलिमेंट व्हॅल्यूला, एलिमेंट व्हॅल्यूमध्ये पास झाल्यानंतर इथं चेक होईल 2 आहे, 2 = 2, ही कंडिशन फॉल्स होईल. त्यानंतर नेक्स्ट इफ चेक होईल इथं 2 = 2 आणि इथं काय होईल, व्हॅल्यू त्याच्या ओप्स डीएसयू आणि डीएमएस अशा चेंज होतील कधी, जर सेकंड इयरला जर त्या युजरने रेडिओ बटनला क्लिक केलं तर. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रोग्राम आहे आणि एक बटन ठेवलं आहे सिम्पल सबमिट नावाचं. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रोग्राम आहे. आता हा एक प्रोग्राम आपण रन करून बघू, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा या प्रोग्राममध्ये आपण काय बघतोय की आपल्याला व्हॅल्यूज आपण कशा पद्धतीने चेंज करतोय. ठीक आहे, बघा इथं बघा, ही एक लिस्ट या ठिकाणी आपण जी घेतली होती इथं, ही लिस्ट सिलेक्टमध्ये 3 व्हॅल्यूज आणि 3 या ठिकाणी आपण त्याची साईज पण 3 ठेवली आहे. ठीक आहे, मग आणि बाय डिफॉल्ट, आता बघा बाय डिफॉल्ट इथं चेक ठेवलं, याला फर्स्ट, याला फर्स्ट जे रेडिओ बटन आहे, रेडिओ बटन व्हॅल्यू 1 त्याला चेक ठेवलं, इकडं चेक त्याचं काही ठेवलेलं नाही, पण त्यामुळे बाय डिफॉल्ट फर्स्ट इयर चेक आलं. तर आता बघा फर्स्ट इयरचे सब्जेक्ट आले इथं डब्ल्यू पी डी पी आय सी एन मॅथ्स, आणि आता जर मी सेकंड इयरला क्लिक केलं तर ओप्स डीएसओ आणि डीएमएस या पद्धतीने चेंज होतात. ठीक आहे, हे प्रोग्रामॅटिकली. पुन्हा जर मी फर्स्ट इयर केलं तर फर्स्ट इयरचे सब्जेक्ट येतील. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रन टाईम आपल्या पेजवरती व्हॅल्यूज एलिमेंटचे चेंज करू शकतो. ठीक आहे, आता याच पद्धतीने तुम्ही जे यामध्ये अजून जे काही आहेत, जो सपोज चेक्स बॉक्स असेल, त्यानंतर लेबल असतील, याच्या व्हॅल्यू पण तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता याच पद्धतीने. ओके, आता हा जो याचे जो प्रोग्राम आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटून जातील. त्यानंतर तुम्ही लेबल आणि चेकबॉक्स तुमच्या होमवर्कसाठी करून बघा, त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मला नक्कीच मेसेज करा. ओके, थँक्यू.